नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, पुणे लॉटरीचे जे काही ठिकाण आपल्याला सांगितले आहेत, प्रत्येक ठिकाणी आपण जातोय आणि तेथील माहिती घेत आहोत. आणि आता आपण आलेलो स्प्रिंग हाईट्स आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी. आणि मागे जी बघताय तीच ही बिल्डिंग आहे ज्या ठिकाणी स्प्रिंग हाईट्स नावाचा प्रोजेक्ट आहे. आणि ह्या इमारतीमध्ये म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर हा आहे मित्रांनो कात्रज आंबेगाव बुद्रुक रोड, जो हा कात्रजवरून येतो इकडून, हा कात्रजकडे आहे. आणि सरळ इकडे गेल्यानंतर हा डायरेक्ट आंबेगाव या ठिकाणी जातो, जो विडसर काउंटी तोही प्रकल्प थोडा पुढे आहे. आणि ही आहे आपली स्प्रिंग हाईट्स हा प्रकल्प, ज्या ठिकाणी आपण आता व्हिजिट करणार आहोत. तर पाहूया मित्रांनो या प्रकल्पाबद्दलचा अधिकचा तपशील. संकेत क्रमांक आहे 485 स्प्रिंग हाईट्स आंबेगाव बुद्रुक. एकूण उपलब्ध घरे आहेत 14. घरांचं जे चटक क्षेत्रफळ आहे मित्रांनो, या ठिकाणी दोन प्रकारची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, 1 BHK आणि 2 BHK. तर 1 BHK कार्पेट एरिया आहे 38.7 square meter, अर्थातच 410 square feet, आणि किंमत आहे 16,94,500 रुपये. त्याच ठिकाणी 2 BHK कार्पेट एरिया आहे 62.28 square meter, अर्थातच 670 square feet, खूप मोठा एरिया आहे. तर किंमत आहे 27,30,000. आणि पूर्णत्वाची तारीख मित्रांनो 31 December 2018. याचा अर्थ ऑलरेडी ही घरे तयार झालेली आहेत, ऑलरेडी या ठिकाणी लोक राहायला आलेली आहेत. आता पाहूया प्रकल्पापासूनचं अंतर काय आहे. पुणे रेल्वे स्टेशन आहे 12 किलोमीटर, स्वारगेट बस स्थानक 6.5 किलोमीटर, पुणे विमानतळ 20 किलोमीटर, कात्रज बस स्थानक 1.2 किलोमीटर. तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहिले की इथे थोडा फ्लोर प्लॅन आपण पाहूया, जो महारेराच्या साईडवर दिलेला आहे. या ठिकाणी 1 BHK आणि 2 BHK दोन्ही प्रकारचं फ्लोर प्लॅन आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणचे जे स्ट्रक्चर आहे थोडं वेगळं आहे, आम्हाला ऑनलाईन काय सापडले नाही, बिल्डरांच्या साईटवर आम्हाला फ्लोर प्लॅन व्यवस्थित सापडले नाही, हे आम्ही महारेरावरून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी थोडं कन्फ्युजन होईल बघण्यासाठी, पण एक अंदाज यावा की नेमकं या ठिकाणची घरे कशी असतील, यासाठी हे मी फ्लोर प्लॅन आपल्याला दाखवत आहे. आता आपण नेमकं याची माहिती घेऊया, या ठिकाणची जी महारेरावर जी माहिती दिलेली आहे ती आपण पाहूया. स्प्रिंग हाईट 31/12/2018 हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. इथे बघा मित्रांनो, जो म्हाडाचा एरिया आहे 38.70 तो 1 BHK आहे, आणि दुसरा एक एरिया आहे 62.28 तो आहे 2 BHK एरिया. म्हणजे दोनही प्रकारचे घरे आपल्याला म्हाडाच्या, म्हणजे म्हाडाची घरे उपलब्ध होणार आहेत, 1 BHK आणि 2 BHK. आता पुढे आपण पाहिलं नेमकं बाजारभाव काय आहे. तर मार्केट रेट जर बघितला तर या ठिकाणी 1 BHK किंमत, 1 BHK जी कॉस्ट दिली आहे ती 27,29,000, म्हणजे जवळजवळ 27,500 घरे दिलेली आहेत 1 BHK, ज्याचा बिल्डअप एरिया आहे मित्रांनो 515. पण आपला म्हाडाचा जो कार्पेट एरिया आहे तो 410 कार्पेट एरिया आहे. आणि मग 27 ते 28 लाखापर्यंतची 1 BHK किंमत आहे, आणि म्हाडाकडून आपल्याला 16,94,000 अर्थातच 17 लाखाला मिळत आहेत, म्हणजे 10 लाखाचा फरक आहे. त्याशिवाय दुसरी 1 BHK किंमत आहे 604 एरिया आहे 32 लाखाला. तर मेन आहे मित्रांनो 2 BHK. 2 BHK इथे म्हाडाची किंमत आहे आपल्याला जवळजवळ 27,30,000, आणि इथे म्हाडाची प्रायव्हेट बिल्डरची किंमत आहे 48 लाख. अर्थात इथे सुद्धा जवळजवळ बरीच मोठी तफावत आपल्याला किमतीमध्ये आढळून येते, 15 ते 16 लाखाची तफावत. पण नेमकं ही अलग अलग वेबसाईटवरती वेगवेगळी माहिती देण्यात आलेली आहे. पण एवढं नक्की आहे मित्रांनो की बिल्डरांची आणि म्हाडाची घरे एकाच इमारतीमध्ये असणार आहेत. आता या ठिकाणी कोणती कोणती फॅसिलिटी आहे, कोणत्या कोणत्या ॲम्युनिटीज आहेत, तर 24 hours इलेक्ट्रिक बॅकअप आहे, इंटरकॉम आहे, CCTV कॅमेराज आहे, सिक्युरिटी पर्सनल आहे, लिफ्ट आहे, कव्हर्ड पार्किंग आहे, पार्टी एरिया आहे, लँडस्केप गार्डन आहे, आणि प्ले एरियासुद्धा आहे. तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण पाहूया नेमकं पुणे स्टेशनपासून आंबेगाव या ठिकाणी कसं पोहोचायचं, स्प्रिंग हाईट्स या ठिकाणी कसं पोहोचायचं. तर या ठिकाणी मी तुम्हाला व्यवस्थित मॅप दाखवतो, हे हा पुणे स्टेशन आहे. तर आपण पुणे स्टेशनपासून जर सुरुवात केली तर आपल्याला सरळ पुढे यायचं आहे कोरेगाव पार्क मार्गे, जो सिग्नल आहे तिथून, आणि पुढे आपल्याला एक मेन रोड लागणार आहे, नेहरू मेमोरियल हॉल चौक. नेहरू मेमोरियल चौकातून तू पुढे गेल्यानंतर जे एज्युकेशन डायरेक्टर आहेत त्यांच्या ऑफिसपासून थोडं लेफ्ट घ्यायचं आहे. सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला पुन्हा एक लागेल तिथे नवीन चौक लागेल, पॉवर हाऊस चौक, त्या चौकामध्ये यायचं आहे, तिथून लेफ्ट घ्यायचं आहे आणि सरळ पुढे यायचं आहे.
सरळ आल्यानंतर पुन्हा एक दुसरा चौक लागेल मित्रांनो, त्या ठिकाणी सेवन लव चौक, तिथून पुढे आपल्याला राईट घ्यायचं आहे स्वारगेटकडे, आणि स्वारगेट रोडने आल्यानंतर पुढे आपल्याला स्वारगेटचा चौक लागेल मेन, जो स्वारगेट बस स्टॉप आहे, आणि तिथून आल्यावर पुन्हा एक लेफ्ट घ्यायचा आहे, आणि तो लेफ्ट घेतल्यानंतर आपल्याला सरळ सातारा रोड जो आहे त्या रोडने पुढे जायचं आहे. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला जो मेन धनकवडीचं वार्ड ऑफिस आहे त्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला पुन्हा राईट घ्यायचं आहे कात्रज डेअरीपासून, आणि लेन नंबर 6 पुढे गेल्यानंतर आपल्याला पुन्हा एक नवीन रोड लागेल, त्याचं नाव आहे चंद्रभागा रोड. चंद्रभागा रोड जो आहे त्या रोडने आल्यानंतर तुम्हाला सरळ जायचं आहे परत जो कात्रजचा हायवे आहे त्या हायवेला आल्यानंतर पुन्हा तो हायवे क्रॉस करून थोडं पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पुन्हा तुम्हाला राईट घ्यायचं आहे पुन्हा लेफ्ट घ्यायचं आहे. दत्तानगर चौक लागेल, दत्तानगर चौकपासून थोडं पुढे आलं की आपल्याला तो आंबेगाव येथील स्प्रिंग हाईट्स हा आपल्याला प्रकल्प लागणार आहे, ज्याचं नाव आहे श्री गणेश स्प्रिंग हाईट्स. हीच ती इमारत आहे मित्रांनो जिथं आपण आपला तो प्रोजेक्ट आहे, आणि रेडिओ टू मूव आहे, इथे तुम्हाला लगेच पोझिशन मिळणार आहे, जास्त वेट करायची गरज नाही आहे कारण हा प्रकल्प 18 तयार झालेला आहे. मित्रांनो या ठिकाणी आतमध्ये जाण्यास परवानगी नाही आहे, इथे कोणालाही सोडलं जात नाही कारण म्हाडा कोणत्याचं कुठलंही इंटिमेशन सोसायटीला दिलं गेलं नसल्यामुळं या ठिकाणी आतमध्ये सोडलं जात नाही. मित्रांनो म्हाडाची जी घरे आहेत ती 12 उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, तर नक्कीच जसं हे ओपन होतील किंवा ह्याची चाबी नाही आहे सोसायटीवाल्याकडे, म्हाडावाल्याने काही इन्स्ट्रक्शन दिलेले नाही आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, पण आपण प्रयत्न करूया पुन्हा की या ठिकाणी ते सॅम्पल फ्लॅट बघता येईल किंवा नाही. तर हे होतं मित्रांनो स्प्रिंग हाईट्स आंबेगाव बुद्रुक या ठिकाणचं अपडेट, जे आपल्यापर्यंत पोहोचणं आम्हाला आवश्यक वाटतं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.